तर आजच्या एपिसोडमध्ये इतक्या प्रकारे तुम्हाला तुम्हाला पण असं वाटलं का, ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा की वैभव ज्या प्रकारे पॅट दादाच्या अशा वरती आलेला आहे, ती पण एक प्रकारची हिंसाच आहे. ज्या प्रकारे तो आणि अरबाज आणि वैभव दोघेही पॅट दादावरती आले, हे अलाउड असतं का बिग बॉसमध्ये, ती पण एक प्रकारची हिंसाच आहे. ज्या प्रकारे ते लोक त्यांच्या अंगावरती आले ना, ते बिलकुल पण त्यावेळेस ना कोणीही मध्ये आलेलं नाही एक्सेप्ट अंकिता म्हणू शकतो. तर आजच्या टास्कमध्ये ज्या प्रकारे वैभव आणि अरबाज खेळत ना, खूप जास्त हे बघा, ज्या टास्क असतो हे असतं ते असतं, नॉर्मल धक्काधुक्की वगैरे ह्या गोष्टी एकदम नॉर्मल असतात, बट कुणाच्या तरी असं अंगावरती जाणं हे कितपत योग्य आहे ते तर तुम्हाला जर पटलं असेल तरी सांग कमेंट सेक्शनमध्ये. तर आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूयात. आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आजचा एपिसोड खूप जास्त म्हणजे हिंसक होता असं म्हणू शकतो. टास्क झालेला आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या, तर आपण स्टार्टिंगपासून बघूयात काय कोणी कसा गेम खेळलेला आहे आणि कॅप्टन्सीचा हा टास्क कशाप्रकारे, उमेदवारांचा टास्क कशाप्रकारे त्यांनी खेळलेला आहे. तर हा टास्क टीममध्येच होता. आपण स्टार्टिंगपासून बघूया. तर स्टार्टिंगला निक्की अभिजितला म्हणते की तू पलटू आहे. ज्यावेळेस टास्क खतम होतो ना तो नॉमिनेशनचा, त्याच्यानंतर निक्की बोलते तू पलटू आहे, तू हे करतो तू ते करतो. आणि निक्की आणि अभिजितचा आर्ग्युमेंट थोडीशी होते आणि ती म्हणते अगोदर तू बोलला की तुला जान्हवीला टीममध्ये घ्यायचं आहे, तर मग तिच्यासाठी तू हे का नाही केलंस, एफर्ट का नाही टाकलं, हे का नाही केलं, ते का नाही केलं, ह्या सगळ्या गोष्टी बोलते. मला हे कळत नाही अभिजित ना आणि निकीचा आता थोडेसे आर्ग्युमेंट होत आहेत, बट अभिजित प्रत्येक गोष्ट निकी समोरच का बोलतोय आणि निकी तीच गोष्ट सगळ्यांसमोर आणते, त्यावेळेस त्यांची आर्ग्युमेंट होते. तू मग ह्याचा तू त्याच्यासोबत बोलूच नको ना ह्या गोष्टी, आणि तुला तुमची फ्रेंडशिप आहे तर नॉर्मल गोष्टी बोलायला तुमच्या पर्सनल, बट गेमच्या बाबतीतल्या गोष्टी कशाला बोलायच्यात. तर ठीक आहे, जाऊ द्या, त्यांचा पर्सनल मॅटर आहे. त्याच्यानंतर ना अंकिताला अंकिता बोलते की अंकिताला सगळेजण समजवतात मे बी, तर अंकिता बोलते की मी बाहेर कशी दिसते ह्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, मी मूर्ख दिस. तिने एक्सेप्ट केलेलं आहे, आपण ती गोष्ट बोलायला नाही पाहिजे, तरी तिने स्वतःच एक्सेप्ट करते, मी मूर्ख दिसले ना तरी चालेल, पण जान्हवीला नॉमिनेट करण्याचं माझ्याकडे एकही रिझन नव्हतं, हे बोलणं चुकीचं आहे अंकिताचं, बट ती स्वतःसाठी स्टँड घेते मे बी की आता तिच्याकडे रिझन नाही तर नाही, बट हे गेमसाठी खूप घातक असणार आहे अंकिता, कारण तू एवढी स्ट्रॉंग खेळाडू आहे आणि तू तुझ्या अपोनिट कडे तुझ्यासाठी इतके 100 रिझन आहेत नॉमिनेट करण्यासाठी आणि तुझ्याकडे एकही रिझन नाही, तर मग गेम पुढे कसा जाणार. आणि तुझे फॅन तुला जे बघतायत ते किती त्यांना किती निराशा झालेली आहे की असं का तू खेळतेस, ह्याचं हे बघूनच त्यांना इतकी निराशा झालेली आहे. तर हे बोलणं चुकीचं आहे की मी मूर्ख दिसले असेल, हे केलं असेल, ते केलं असेल. तिला आता रिग्रेट होते त्या गोष्टीचा, बट तिच्याकडे रिझन नव्हतं त्यावेळेस. तर आता काय करणार, जाऊ द्या. नंतर डी पी दादा आणि वैभव बोलत बसले, तर डी पी दादा ना वैभवकडे जास्त त्यांचा कल जातो आहे आजकाल, आणि ज्यावेळेस ते दोघं पॅड दादावरती येत होते त्यावेळेस पण डी पी दादा वगैरे काहीच बोलले नाहीत, बट एक गोष्ट आहे की ह्याच्यामधून ना डी पी दादाने बी टीम सोडलेली आहे आपण असं म्हणू शकतो, कारण कालचा गेम आणि आजचा गेम ते एक स्वतःच्या डोक्याने खेळतात आणि खूप चांगल्या प्रकारे खेळतात. आता ते डोकं चालवायला लागलेत आणि खूप चांगल्या प्रकारे खेळतात आणि जिंकतात मेन असं म्हणू शकतो. तर डी पी दादा वैभवला बोलतात की तू जे आता केलंस ना त्याच्यामुळे तू बाहेर आता चुकीचा दिसणार आहे, कारण तू अरबाजसाठी वैभव स्वतःला हे नॉमिनेट केल्यासारखं झालं ते, आणि ॲक्च्युअलमध्ये ते तसं रिप्रेझेंट होते बाहेर, कारण त्यांनी त्याच गोष्टी केल्यात ना. भले तू दोन स्लॉट पकडले आणि तू ह्याला दिलं, तू आता किती पण स्पष्टीकरण दिलं ना, तरी ज्या प्रकारे तू आज खेळ खेळ ना इतका हिंसक तरीने, त्याच्या अगोदर एवढे टास्क झाले, त्याला बी टीममधून टाकलं, त्याला हिरो बनण्याची बिग बॉसने संधी दिली, त्यावेळेस त्याचं हे रूप बाहेर आलेलं नव्हतं, त्यावेळेस ते ह्या गोष्टी केल्या नाही, त्यावेळेस तुझ्या आतमधून हे ॲग्रेशन बाहेर आलं नाही, टास्क जिंकण्यासाठी जज्बा असतो तो बाहेर आला नाही, आणि पॅड दादाच्या समोर बाहेर येतो का तर ते एक वाक्य बोलतात, ते वाक्य पण ते बोलत नाहीत, ते समोर नार बसताना बोलते की ह्याच्यासारखं खेळा आणि त्याच्यासारखं खेळा, त्याच्यावरती येऊच आपण, बट आपण स्टार्टिंगपासूनच बघूया. तर डी पी आणि वैभव ते बोलत आहेत. त्याच्यानंतर अंकिताचं अंकिता रिटर्न बोलते की मी जे केलं ना ते चुकीचं आहे मान्य आहे मला, मी चुकले आहे, पण मी जे केलं ना ते स्वतःसाठी केलं, बट जे वैभवने केलं ना ते माझ्यापेक्षा पण जास्त चुकीचं आहे, कारण त्याने
स्वतःला प्रायोरिटी दिलीच नाही, त्याने वय अरबाजला प्रायोरिटी दिली, म्हणजे किती किती त्याला हे प्लीज जे वैभवशी फॅन्स त्याला प्लीज आता वोट करू नका, कारण त्याला खेळण्याची इच्छा नाही, त्याला फक्त बी ग्रुपमध्ये कोणी असो कोणी म्हणण्यापेक्षा पॅट दादा आर्या स्पेशली दोन व्यक्ती आणि एक सूरज या तिघांवरती त्याला आवाज चढवणे, त्याच्या विरोधात बोलणे, फक्त वीक लोकांवरती त्यांना ना ते वीक नाहीतच म्हणा पण त्यांची थोडीशी बॉडी या उंची या गोष्टी कमी पडतात, जर ते वैभवसारखी त्यांच्याकडे बॉडी आणि असती ना ते त्याला हे करतात, पण त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत त्यामुळे ते थोडस वीक म्हणू शकतो, बट त्यांच्या समोर त्याचं इतकं चालतं अरवासमोर का नाही चालत त्याचं जे बॉडी बिडी आहे ते, हे खूप चुकीच्या पद्धतीने त्याने आज केलेलं आहे. त्याच्यानंतर ना सूरज विषयी बोलतात सगळेजण वैभव अंकिता वगैरे की तो ना अंकिता वगैरे बोलते की त्याने मला डेअरी मिल्क दिली आणि तो नंतर बोलतो की मी तुला दिलीच नाही भरवलीच नाही तो खोटं बोलला आणि नंतर पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी. हे सूरज बोलला की त्याने डेअरी मिल्क दिली नाही, बट आपण पण फुटेजमध्ये बघितलं त्याने दिलेली होती डेअरी मिल्क, बट ठीक आहे काय आता काय त्याने दिलेली होती त्याच्या लक्षात नसेल, कारण मे बी ह्या गोष्टी भरपूर घरामध्ये चालतात की आपण एक बोलतो आणि एक तिसरं बोलून जातो, बट त्याला थोडंसं कमी समजतं, बट त्याला समजून सांगितल्यानंतर सगळ्या गोष्टी ती तो प्रॉपर करतो. तर हे सगळं त्याच्याविषयी बोलतात वैभव वगैरे की तो खोटं बोलतो तो ह्या गोष्टी करतो त्या करतो, मान्य आहे पण त्याच्यामध्ये सच्चा तो खोटं बोलतो म्हणजे ह्या गोष्टी तो विसरतो, बट त्याच्यामध्ये सच्चा पण आहे, कारण तो ज्या टीममधून त्याला टाकलं जातं ना त्या टीमच्या साईडून तो 100% प्रयत्न करतो. तु वैभवसारखा तुझ्यासारखा तर तो करत नाही, ज्या टीममधून टाकतो त्याच्या अपोजिटला खेळायचं किंवा आपल्या फ्रेंडसोबत खेळायचं ह्या गोष्टी करत नाही, जे ज्या टीममध्ये बिग बॉस टाकणार त्याच्यासोबत तो 100% लॉयल्टीने खेळतो, तर ह्या गोष्टी बोलण्यात काही पॉईंटच नाही. त्याच्यानंतर जान्हवीचं आपण कॉन्व्हर्सेशन बघितलं आणि जान्हवीचा मुद्दा मला इथं आवडला की कॅप्टन बनणार नको, फक्त इम्युनिटीसाठी आपण कॅप्टन्सी त्याची लय खूप दवदव असते, म्हणजे दवदव म्हणण्यापेक्षा खूप झंझट असते असं म्हणू शकता, कारण ना बघितलं जे कॅप्टन बनतं ना त्याला सगळ्या सजा भोगाव्या लागतात, फक्त त्या इम्युनिटी मिळते, बट तुम्ही कॅप्टनच्या टास्कऐवजी नॉमिनेशनच्या टास्कमध्ये ना जास्त एफर्ट टाकले स्वतःला वाचवण्यामध्ये तर तुम्ही जनतेमध्ये येणारच नाही, म्हणजे वोटिंगमध्ये येणार नाही त्यामुळे, बट एंड ऑफ द डे ट्रॉफी जिंकायची असेल तर महत्त्व वोटिंगलाच आहे आणि जनतेलाच महत्त्व आहे, त्यामुळे शेवटी लास्टचा निर्णय जनतेच्या हातामध्येच आहे जान्हवी, असं नाही म्हणू शकणार की टास्क इम्पॉर्टंट कशाला द्यायचं ते तुमच्या हातामध्ये, बट कुणाला विनर बनवायचं हे जनतेच्या हातामध्ये आणि जनता त्यालाच विनर बनवणार जो खेळामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे. असं नाही की ॲग्रेशनने प्रत्येक गोष्ट केली, तोडफोड केली, हे केलं ते केलं, लवलपाटा केलं, तर ह्या गोष्टी केल्यानंतर जयंती तुम्हाला विनर बनवणार नाही, याचा स्वभाव चांगला असताना जो खेळामध्ये स्वतःच्या मर्यादा जपून खेळतो आणि तितक्याच खेळाडू वृत्तीने तो खेळतो ना तो खरा हिरो असतो. तर त्याच्यानंतर ह्यांच्या दोघांचं ते झाल्यानंतर अभिजित आणि निक्की बाहेर बोलतायत, तर अभिजितला प्रॉब्लेम आहे की निक्कीने ना अरबाजला का वाचवलं, मला तर हे कळतच नाही अभिजितचं की हे तो निक्की त्याची चार चौघांमध्ये अशी इज्जत काढते ना, जो त्या त्यांच्या पर्सनल गोष्टी असतात ना ते डायरेक्ट सगळ्यांसमोर काढते, त्याची इज्जत कर इज्जत पूर्ण मातीत घालवते आणि तरी पण तू तिच्यासोबतच बोलायला जातो आणि तिच्यासोबतच सगळ्या गोष्टी डिस्कस करतो, हे त्याचं मला बिलकुल पण पटतच नाही, म्हणजे अरे ती तुला माहित आहे ती जाऊन सगळ्यांसमोर बोलणार आहे तरी पण तू असं काय कशासाठी, म्हणजे तिच्यासोबत बोलण्याची गरजच नाही की तू सगळ्या गोष्टी तिच्यासोबत बोलतो आणि नंतर ती चार चौघा तुझीच इज्जत काढते आणि नंतर तुमच्यात आर्ग्युमेंट होते, मग त्यावेळेस तू बिचारा दिसतो. त्याला माहिती आहे की निक्की सगळ्यांसमोरच बोलणार आहे आणि ती निक्की लगेच जाऊन अरबाजला जाऊन बोलते, लगेच अरबाजला म्हणते की तो अभिजित असं असं बोलत होता हे करत होता की तो बोलला की अरबाजचा काही गेमच नाही झिरो गेम आहे ह्या सगळ्या गोष्टी, त्या मला म्हणजे निक्कीला आणि अभिला सोडून त्याचा कोणता गेम नाही ह्या सगळ्या गोष्टी अभिजित बोलतोय निक्कीला आणि निक्की लगेच जाऊन त्याला सांगते, लगेच जाऊन त्या ह्याला काय त्याचं नाव अरबाजला सांगते आणि त्या अरबाजला ना तिचं म्हणणं असतं की मी ना तुला सेव्ह केलं कारण मला मला माहिती आहे मला मी वाचणार आहे
म्हणजे तिचं डोकं बघा, मी वाचणार आहे, पण तिला माहिती आहे की कोण बाहेर वीक दिसते, तरी पण ती मुद्दाम त्याच्यासोबतच आहे. बघितलं म्हणजे किती तिचं हे आहे, त्याला वीक बनवायचं बट आपण स्ट्रॉंग. तिचा प्लॅन असतो की त्याला सेव्ह करायचा, कारण तिला माहिती जर हा नॉमिनेशनमध्ये आला ना तर बाहेर जाईल, असं त्याचा प्लॅन असतो. आणि त्यामुळे ती त्याच्या सेव्ह करण्यासाठी खूप मेहनत करते. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांच्या दोघांमध्ये ना हे चालू असतं, कॉन्वर्सेशन चालू असतं. त्यावेळेस अरबाज म्हणतो की ना, निक्कीशिवाय आणि त्याच्याशिवाय अभिजितचा काही गेम नाही, म्हणजे प्रत्येकाचा गेम निक्कीशिवाय काहीच नाही असं त्यांचं म्हणणं असतं. आणि तो ढह आहे, ढह अभिजित ढह आहे असं अरबाजचं म्हणणं असतं. ठीक आहे, जाऊ दे. त्याच्यानंतर ना पॅड दादाविषयी बोललं जातं की ते ज्या प्रकारे हे करतात ते करतात. तर इथं ना काय हो, एक मोठं असं म्हणू किंवा छोटं म्हणू एक भांडण होतं, जे की वर्षताईंचं असतं. आणि ते भांडण व्हॅलिड आहे नाही व्हॅलिड ते तुम्ही ठरवा, कारण जे कोथिंबीर असते ना ती कचऱ्यामध्ये टाकले असते. एकतर आपण ज्यावेळेस कोथिंबीर निवडतो ना त्यावेळेस ना थोडेसे 4-5 कांड्या चांगल्या पण त्याच्यामध्ये जाऊ शकतात, ते फिअरच आहे. बट ते ज्यावेळेस निक्कीने काढलं ना त्यावेळेस आपण तिथं बघितलं की ते खूप थोडं मोठं, जरा एक अर्धी पेंडी तरी तिथं असेल असं वाटलं. आणि ते वर्षताईने डस्टबिनमध्ये फेकलेलं होतं. आणि ते निक्कीने काढून असतं, निक्कीने जे केलं ना ते भांडण वाढवण्यासाठी केलं, ही गोष्ट आपल्याला मान्य आहे. पण इथं चूक वर्षताईंची पण होती, कारण ते खूप जास्त क्वांटिटी होती आणि ती हिरवी होती, त्यामुळे इतकी फेकायची गरज नसते. त्यांच्या मते की ते ना खराब होत होती असं त्यांचं म्हणणं होतं. बट मला असं वाटतं की इथं ना वर्षताईंचं पण चुकलेलं आहे. आणि वर्षताईंचं त्यांनी ते डस्टबिनमध्ये टाकायलाच नको होतं पूर्ण, 1-2-4-5 कांड्या त्याच्यामध्ये जातात, त्याच्यामध्ये एवढं काही नाही. बट पूर्ण अर्धी गड्डी जाणं चुकीचं आहे आणि ते एक्सेप्ट करत होत्या. बट त्यांनी ज्या प्रकारे सगळेजण घरातले असतात ना, ते त्यांच्यावरती येऊन चढायला लागतात आणि भरपूर गोष्टी बोलायला लागतात. बट त्याच्यानंतर ना त्यांनी ज्या प्रकारे असं विषय फिरवला ना, लगेच त्यांनी पॅड दादावरती टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे विषय कसं बदलायचं हे वर्षताईंकडून शिकायला पाहिजे. ज्या प्रकारे बदलला ना त्यांनी विषय, सगळे शांत बसून गेले. पण म्हणजे त्यांनी ते डायरेक्ट पॅड तुम्हाला टोमणे मारतो, तुम्हाला हे करतो ते करतो, डायरेक्ट त्यांनी विषय चेंज केला. पण हे चुकीचं आहे, असं डस्टबिनमध्ये 4-5 कांड्या जातात ते एक नॉर्मल गोष्ट आहे, कारण आपण किती पण निवडलं नाही त्यातून 4-5 चांगल्या पण जातात. बट ते अर्धी ऑलमोस्ट अर्धी असू शकते पेंडी, तर ते होतं ते चुकीचंच आहे. निकेचा पॉईंट बरोबर होता, पण बोलण्याची पद्धत हमेशाची ती चुकलेली असते की ती सगळी ह्यांचे हेच खानदानच काढते असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर आपण बघितलं की सूरज आर्य आणि अंकिताची मस्तीची भूताची स्टोरी आपल्याला दाखवली त्यांची, तर ते पण खूप भारी होतं. अलवंती नाव आहे त्या भूताचं, ते तुला हे करतं ते करतं, असे कॉमेडीचे मध्ये मध्ये सीन पण बरेच आहे. ह्या अॅग्रेशनमध्ये थोडंसं जरा रिलॅक्सिंग. त्याच्यानंतर असं ज्यावेळेस हे होतं ना ते टास्क अगदी जो भांडण होतं ना त्याच्यामध्ये ना निक्कीचं तेच मी महाराणी आहे त्याच्यावरती वर्षताईचे आन्सर एक नंबर होते. पण त्यांचं ते चुकीचंच होतं जे त्यांनी टाकलं ते. बट त्यांनी ज्या प्रकारे निक्कीला टॅकल केलं ना ते चांगलं होतं, की ती ही निक्की बोलते मी इथली महाराणी आहे, मी राणी आहे, जे म्हण तुम्हाला किचनमध्ये अलाउड नाही या सगळ्या गोष्टी ती म्हणत असते. त्यावेळेस त्यांचं म्हणणं असतं की तू कोण आहे मला सांगणारी, ते म्हणते मी महाराणी आहे, बिग निक्कीचं बिग बॉस आहे, निक्कीचा नियम कानून आहे, या सगळ्या गोष्टी तिचं चालू असतं. जर तिने हाच मुद्दा चांगल्या प्रकारे सांगितला असतं तर तिचं कौतुक केलं असतं, पण तिला ते वाढवायचं होतं. तर त्याच्यानंतर काय बोलणार आता. त्याच्यानंतर हिथं एक संग्रामने ना एक टॉन्ट मारला जो की एकदम करेक्ट होता, तो अभिजितसाठी होता टॉन्ट. संग्राम वगैरे तिथं सगळेजण बोलत आहेत आणि अभिजित मस्तपैकी ॲपल खात बसलाय. आणि त्यावेळेस संग्रामने ज्या प्रकारे इथं टॉन्ट मारला ना, तो अभिजितला बोलला की तू पण काहीतरी बोल ना, तू तिथं काय अभि खात बसलाय. आणि ज्या प्रकारे अभिजितला बोल ना, अभिजित उठून तिथं आला, म्हणलं मी काय बोलू, सगळे तुम्ही बोलतायस ना. पण अभिजितला ते नोटीस करायला पाहिजे की तो ना स्वतःवरती त्या गोष्टी येतील ना असं तो काही करत नाही. म्हणजे त्याला ना सेफ खेळायची सवय आहे,
आपण इकडून पण वाईट नाही दिसलं पाहिजे, ह्या साईडवरून पण आपण वाईट नाही दिसलं पाहिजे, आणि जनतेच्या समोर पण आपण चांगलं दिसलं पाहिजे, असं म्हणजे तो डोक्याने खेळतो असं म्हणू शकतो. आणि तो त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, ते फेअर गेम खेळतो, त्यामुळे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एंड ऑफ द डे सगळेजण तिथं गेम खेळायलाच आलेले आहेत, आणि अननेसेसरी भांडणामध्ये का पडणार ते. बट संग्रामचा टॉन्ट खूप मस्त होतं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर ना एक कॉमेडीचा सीन होता, जो की डीपी त्याचा बाथरूममध्ये जाऊन मस्तपैकी झोपलाय, आणखी तर त्याला बोलवते बाहेरून, आणि तो आतमध्ये जाऊन निवांत झोपलाय. ते खूप भारी होतं. आणि प्रत्येक सीझनमध्ये असं होतं, कारण त्याला झोप खूप अपूर्ण असते, कारण ते रात्री एवढ्या लेट झोपतात ना, तर ते आतमध्ये जाऊन झोपलेलं असतात. त्याच्यानंतर आपण टास्कवरती डायरेक्ट, टास्कमध्ये दोन टीम असतात, आणि त्यांना ते कासव बिसव ससा काहीतरी लिहायचं असतं, ते कापूस टाकून ते करायचं असतं. तर बेसिकली मी तुम्हाला टीम सांगते अगोदर, नंतर टास्क सांगते. तर ए टीम बी टीम, ए टीममध्ये निक्की, वर्षताई, अभिजित, निक्की अरबाज, वैभव, वर्षताई, सूरज आणि डीपीदा हे ए टीममध्ये होते. आणि बी टीममध्ये होतं अभिजित, अंकिता, आर्या, संग्राम, पॅडीदादा आणि जान्हवी हे बी टीममध्ये होते. तर दोन्हीकडे स्ट्रॉंग होते, बट ह्या साईडला जास्त करून थोडीशी पॉवर कमी होते असं म्हणू शकतो, कारण ह्या साईडला ताकदीचं कोणीच नव्हतं. बट इथं एक गोष्ट समजली की ताकदीवरती कोणतीही गोष्ट नसते. आणि तुम्हाला जे असतील ना संग्रामदादाचे फॅन, त्यांना वाईट वाटेल, बट ना आजचा संग्रामदादाचा जो खेळ होता ना, मला 0% आवडलेला. म्हणजे काही मला एफर्ट दिसलेच नाही त्यांचे, ज्या प्रकारे पॅडी दादा असू दे, आर्या असू दे, अंकिता असू दे, जान्हवी असू दे, अभिजित असू दे, ज्या प्रकारे यांनी टास्क खेळला ना, त्या पुढच्या टीमला त्यांनी इतकं हे केलं ना, हैरण सोडलं. बट संग्राम दादाचा मला गेम बिलकुल आवडलेला नाही, 0 गेम होता त्यांचा आजच्या ह्याच्यामध्ये. तरी आपण फर्स्ट राऊंडमध्ये बघूया. तर फर्स्ट राऊंडमध्ये नेहमीप्रमाणे निकी अगोदर डिस्ट्रॉय करायला चालू केलं, आणि ज्या प्रकारे ती करत होती ना डिस्ट्रॉय, ह्या सगळ्या गोष्टी करत होती, तर तिनं आर्याने तिला चांगल्या प्रकारे टॅकल केलं, आर्याने तिला प्रॉपर असं पकडून ठेवलं, आणि त्या निक्कीसाठी आर्य एकटीच काफी होती. आणि फर्स्ट राऊंडमध्ये मग संग्राम आणि अरबाज दोघांनी ते एका साईडला होते, आणि अरबाजने संग्राम यांना पाठीमागून पकडलं, पण त्यांना ना मला असं वाटतं की ठीक आहे फर्स्ट राऊंडमध्ये दोघं एक साईडला होते, पण त्यांना टॅकल करता आलं नाही व्यवस्थित, कारण ते स्वतःचे जास्त हेच करू शकले नाही ते. त्यांनी फक्त अरबाज आणि वैभवचंच त्यांनी केलं, आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे बाकीच्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट केलं त्या गोष्टी सगळ्या, आणि एकमेकांचं उडवणे हे करणं ते करणं. आणि निकीजमध्ये असं वाक्य असतं की मी संचालक, ते आर्य आणि तिला इतकं पकडलं की तिला हलताच येत नव्हतं, त्यावेळेस तिचं एक वाक्य असतं मी संचालक आहे, तुम्हाला असं पकडू शकत नाही, तर मी तुला रद्द करून टाकेल. त्यावेळेस आर्याने सोडलं, असं कसं रद्द करून टाकेल, मग संचालक आहे तर गप एका साईडला बस की तू खेळामध्ये कशाला आली. या सगळ्या गोष्टी ना म्हणजे काय, मी संचालक आहे मला पकडायचं नाही, तर मी रद्द करून टाकेल. संचालक आहे तर मग एक साईडला उभा राहून बघ ना गेम, कशाला खेळायला आले तू, तू सगळं त्यांचं डिस्ट्रॉय करणार आणि ते असं बघणार का. म्हणजे काय निकीचं बोलणं काय वेगळंच असतं, त्याला सेरफेर काही नसतं, वेगळ्या प्रकारच तिचं बोलणं असतं. तर तिनं पूर्ण डिस्ट्रॉय केलं त्यांच्या गोष्टी ह्या सगळ्या झाल्या. आणि त्याच्यानंतर ना इतक्या गोष्टी चालू, त्यांनी ना अंकिताने त्यांनी त्यांनी असं स्क्रोल त्या अडकवलं, आणि त्याच्यावरून असं जॅकेटने कवर केलं त्यांना. आणि त्यावेळेस ना ते अरबाज वगैरे त्यासाठी दम आहे ना, दम आहे तर हे करा, दम आहे तर ते करा, असं टाळवाजवळ दम आहे ना तर हे करा, दम आहे तर ते करा, दम आहे तर मुली काय करताय, मुलींका कशाला दिलंय ह्याच्याकडे. स्वतःच्या टीममध्ये त्या वर्षताईने पूर्ण कवर केलं होतं, त्या काय मुली नाहीत का, म्हणजे स्वतः केलं तर ठीक आहे, आणि समोरच्याने केलं तर ह्याला इतका त्रास होतो, ह्यांची इतकी जळते ना, आता काय बोलणार. तर तो बोलतो की काय फिमेलमध्ये हे करायला लागला, ते करायला लागला काय, म्हणजे पॅडी दादाने ह्याला ज्या प्रकारे आन्सर केलेत ना, तर अरबाज बोलतो की दम आहे तर दाखवा दम, दम आहे तर दाखवा दम. आणि त्यावेळेस पॅडी दादा बोलतात नाही दम माझ्यात, ज्या प्रकारे त्याने आन्सर केलं त्याची बोलतीच बंद केली, नाही दम बोल पुढे. तर त्याच्यानंतर ना नंतर म्हणते हां फिमेलला पाठवा, हिंमत नाही तुमच्यामध्ये तुम्हाला पकडायची, फी ह्याला पाठवा त्याला पाठवा, ज्या प्रकारे ती बोलत होत ना, म्हणजे असं
तुम्ही फिमेल कर देताय, तुम्ही हे करताय, तुम्ही ते करताय, ज्या प्रकारे बोलत होता ना, तर हे खूप चुकीचं होतं. आणि अभिजितने ना ते वर्ष त्यांच्या त्या ह्यातून काढायचा प्रयत्न केला, बट त्याचा चुकून हात लागला असेल. आणि ते पण त्यावेळेस त्याच्या स्वतःच्या टीममधले, आणि जान्हवी असो किंवा त्याने त्याला सांगितलं की नको, त्यांच्याकडे तेवढी डिग्निटी होती की त्यांनी सांगितलं की अभिजित नको, या सगळ्या गोष्टी नको, चुकून हात लागला तर काहीतरी व्हायचं. आणि ते इतकं आरडा लागलं, आणि ते आरबाज तू हात कसं लावलं, तू हे कसं केलं, तू ते कसं केलं. तो बोलतो की मी हात लावला नाही, तो चुकून झाला. आणि त्याने तो वर्षताईंना सॉरी पण बोललं. बट त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की आर्याने ते प्रोटेक्ट केलं, त्या आर्याच्यावरती संग्राम त्याला प्रोटेक्शनसाठी उभे होते. आणि त्याच्यावरती वैभव आणि अरबाज, त्यावेळेस त्यांना मुलगी समोर मुलगी हे समजलं नाही. त्यांनी फक्त अभिजितने फक्त हात लावून काढायचा प्रयत्न केला, तर कसला असा बोंबलत होता. आणि त्या आर्याच्यावर तीन तीन पोर आहेत, तिने प्रोटेक्ट केले ते संग्राम, तर ते प्रोटेक्शनसाठी त्याच्यावरती हे दोघं कुठं कुठं हात घालून काढतात. त्यावेळेस त्यांना अक्कल नव्हती की ते पोर गे म्हणून. स्वतः केलं तर त्या सगळ्या गोष्टी चालतात. तुम्हाला मी फोटो दाखवला असता, बट तो माझ्याकडे नाही आता. बट तुम्ही एपिसोडमध्ये बघा की आर्याने ज्यावेळेस प्रोटेक्ट केलं त्याच्यावरती ते तिघ जण होते. त्यावेळेस त्यांना समजलं नाही की बाबा हे तर पोरगी, आपण कसं हात टाकायचा. स्वतः केलं तर ह्या सगळ्या गोष्टी चालतात, आणि बाकीच्यांनी केलं तर त्यांना त्रास होतो. तर त्याच्यानंतर ना हा फर्स्ट राऊंड होता ना, तर फर्स्ट राऊंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्याच्यामध्येच ज्यावेळेस ना वैभव असा आला ना, आणि ज्या प्रकारे पॅड दादा असे उभे होते त्याच्या अगोदर, तो जो असतो ना अरबाज त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करत असतं पॅड दादासोबत. आणि तुम्ही हे ना, तुम्ही ही बैल काय, तुम्ही फिमेल आहात, हे आहात, ते आहात, हे तुमच्या दम नाही, तुमच्याकडे हे नाही, तुमच्याकडे ते नाही, ह्या सगळ्या गोष्टी बोलून झालते त्यांच्या. तुम्ही मर्द नाहीत हा शब्द होता त्यांचा, की जर खरा मर्द असाल ना तर या इथं, जर खरा मर्द असाल पॅड दादाला बोलते. आणि त्याने एक शब्द बोलला की तुम्ही मर्द आहात, तुम्ही मर्द आहात. आणि तो वैभव बोलतो पॅड दादाला तुम्ही मर्द आहात, ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही त्यांच्या डिग्निटीवरती ह्या गोष्टीवरती ह्या गोष्टी बोलताय की तुम्ही मर्द आहात का, तुम्ही हे आहात का. आणि सुरुवात ना अरबाजने केली की तुम्ही मर्द असाल ना तर या आमच्यासोबत खेळायला. तो वैभव म्हणतोय की तुम्ही मर्द आहात, स्वतःचं बोलतोय. आणि त्यांनी बोलला हां मी आहे मर्द. त्याच्यावरून त्याच्या अंगावरती गेला की तुम्ही मर्द आहात असं कसं बोलू शकता. आणि प्रॉपर असं छातीने त्यांना धक्का दिला त्याने, इतक्या इतकं त्यावेळेस ज्यावेळेस ते बघितले ना, त्यावेळेस आतमध्ये जाऊन ना त्याला एक कानाखाली ओढ वाटत होती, ज्या प्रकारे तो पॅडच्या अंगावरती गेला. आणि ते खूप जास्त हिंसक होतं त्या गोष्टी. आणि तो एक तास नाही तरी आरबाज थोडासा जरी लांबून बोलत होता, बट तो वैभव डायरेक्ट छातीने त्यांना ढकलून दिल्यासारखं केलं. आणि तो सिंपा बरोबर बिग बॉसने कॅमेरा फिरवला त्यावेळेस. आणि फक्त त्यावेळेस ना अंकिता मध्ये आली, बाकी कोणीही आलेलं नाही. तो संग्राम तिकडे जाऊन बसलेला होता. म्हणजे काय, तो तुझ्या टीममधल्या लोकांसोबत ह्या गोष्टी होत आहेत, आणि तो निवांत खाली बसलेला होता तिथे. आणि पॅडदादासोबत हे दोघं त्याच्या अंगावरती येत होते, फक्त अंकिता सोडून तिथं कोणीही आलेलं नाही. तो अभिजित निकीसोबत तिथं भांडणं करत होता, आणि हे लोक निवांत बसले होते बाकीचे. तिथं अंकिता सोडून कोणीच आलं नाही. आणि ते संग्रामचा गेमच मला तर आवडलेला नाही. तुमची ताकद तुम्ही कधी दाखवणार गेम संपल्यानंतर? त्याचा पहिला टास्क होता. आणि तो पण मला तर बिलकुल आवडते. मला असं वाटलं नाही की त्यांची काही बॉडी दाखवली, जसं वैभव जे आहे ना तशी बिनकामाची तशी वाटली मला. आय एम सो सॉरी, बट कारण ते दोघे मिळून ते ज्या त्या पॅड दादावरती अंगावरती येत होते. तो अरबाज 4 फुटाचा आहे, किती फुटाचा, 8 फुटाचा तो अरबाज आहे. आणि तो त्यांच्या पॅड दादाच्या अंगावरती असा येत होता. आणि तो वैभव तर वैभवने तर त्याच्यावरती जाऊन केली गोष्ट डायरेक्ट. त्यांना असं छातीने धक्का दिला आणि असं असं हे करण ते करण काय काय धमक्या देतो होता. अंकितामध्ये आली तू हे काय करतोय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर इतक्या मुलींवर हात टाकला आणि हे टाकलं आणि ते केलं काय. स्वतः सगळ्या गोष्टी बोलतात, स्वतः ॲक्शन पण स्वतःची, रिॲक्शन पण स्वतःची, मग बाकीच्यांनी काय बोलायचं पण नाही. आणि ज्या प्रकारे ते पॅड दादाच्या अंगावरती आले ना, तर पॅड दादा म्हणजे त्यांच्याकडे किती पेशन्स आहेत की त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये उत्तर दिलं, बट त्यांनी
कुणावरती पण अग्रेशन दाखवलं नाही किंवा हात ते केलं नाही की तुम्हाला असं कसं करू शकतोस, मी तुझ्यापेक्षा मोठे आहे, बिलकुल पण नाही. त्यांनी एकतर ड्रामा केला नाही, कुठलं कार्ड खेळलं नाही, काही नाही, डायरेक्ट त्याला त्याच्यासोबत भिडले आणि पॅड दिला. बापरे, ज्या प्रकारे तुम्ही आज गेम खेळत ना, एक नंबर. म्हणजे ते संग्रामची इतकी बॉडी आहे काही कामाची नव्हती, त्या अरबाज आणि वैभवची एवढी बॉडी होती काही कामाची नव्हती, बट ज्या प्रकारे तुम्ही गेम खेळत ना, एक नंबर खेळत. त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर ते आर्या वगैरे आले तर अरबाजना ना तिथं ते उभं राहायचं होतं, कारण तिथं ना दोघांनी अगोदर स्टार्टिंगला निकीनं मानलं होतं की मी काय अप्रूव्हल देणार नाही ह्या गोष्टीला. पण त्याच्यानंतर बिग बॉसने अनाऊन्स केल्यानंतर वगैरे त्यांनी सहमतीने अप्रूव्हल दिलं. तर त्याच्यानंतर ना तिथं उभं राहायचं होतं, तर त्याच्यामध्ये तो आर्य उभं राहिली होती, अरबाजने आर्याला प्रॉपर तिला धक्का दिला आणि त्याच्यानंतर तिच्या जागेला उभा राहिला. आणि त्यावेळेस ना निक्की वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिच्यावरती चढा लागल्यात. म्हणजे तिला ना साथच कोण देत नाही ना, तिच्या टीममधले ना अपोजिट तर देणारच नाही पण टीममधले पण कोण देत नाही. असं त्याने फक्त अभिजितने हात तिथे हात टाकला तरी ह्याला प्रॉब्लेम होता आणि एका पोरीला ह्याच्यामध्ये हात टाकतं काय तुम्हाला कळतंय का, त्या अभिजित अंगावर इतका चढला आणि आर्याला धक्का दिला. त्यावेळेस त्याला समजलं नाही की एक पोरगी आहे समोर. त्याच्यानंतर ना तो वैभव आर्याला अगोदर त्या अरबाजने धक्का दिला आणि तो वैभव ती म्हणते की तू मला धक्का दिला, हे करू ते करू, ती अरबाजसोबत बोलते आणि तो वैभव मध्येच येऊन म्हणते आर्याला की तू फालतू गेम खेळू नको, तू ह्युमन कार्ड खेळू नको. अरे ह्युमन कार्ड खेळायचं असतं ना, तिथे अगोदरच खेळली असती. तुम्ही तिला इतकं हे करता, प्रत्येक वेळेस तिला पाण्यात बघता, धक्का देता, हे करता, तिला कसंही ट्रीट करता, तरी पण तिने कधीही ह्युमन कार्ड खेळले नाही. पूर्ण घरामध्ये फक्त 2 ते 3 सदस्य जे कुणाच्या मागं कुणाची बॅड बिचिंग करत नाहीत, ते त्याच्यामध्ये एक आर्या आहे, एक सूरज आहे आणि एक पॅड दादा. ते कुणाच्या पाठीमागे कुणाच्याही पाठीमागे एक शब्द पण कुणाचा बोलत नाहीत, बाकी सगळे घरातले बोलतात, मग ती कोणीही असो. आणि तिला म्हणतो की तू फालतू गेम खेळू नको, म्हणजे त्या वैभवला तर आर्यावरती चढायला एक मौकाच पाहिजे असतो. प्रत्येक वेळेस तिला तू हे खेळू नको, तू फालतू आहे, तू हे आहे, तू कसली आहे मला माहित आहे. अरे प्रत्येक वेळेस ह्याला धमकी द्यायची असते, ज्यावेळेस तू बी टीममध्ये होता त्यावेळेस तुझं हे अग्रेशन कुठे गेलं, त्यावेळेस तुला त्या अरबाजने थोडं असं केलं तर तू त्या 10 कोसावरती जाऊन पडला. त्यावेळेस कुठे गेलं होतं तुझं हे अग्रेशन, जे आता अग्रेशन येते ते इतक्या खराब पद्धतीने बिग बॉसने अनाऊन्स करायला पाहिजे. ज्यावेळेस ते पॅड झाले ह्या सगळ्या गोष्टी करत होते त्यावेळेस. त्याच्यानंतर ना अरबाज ते पळत जात आणि विदिन 1 ते 2 सेकंदामध्ये तो अरबाजने 2 ढांग टाकले तर बजर वाजवलं त्याने जाऊन, कारण बाकीच्यांनी ना काहीच बजर वाजवलं नाही. बट इथं संग्राम अगेन, मला संग्राम दादा इतकं त्यांनी निराशा केली ना, तुम्हाला माहित आहे. फर्स्ट राऊंड ठीक आहे जाऊ द्या, फर्स्ट राऊंडमध्ये समजलं, पण सेकंड राऊंडमध्ये अभिजित त्यांना सांगतो की तुम्ही त्यांना पकडा, तर त्यांचं म्हणते हे आपल्याला असं खेळायचं नाही, आपल्याला तसं खेळायचं नाही, आपल्याला हे खेळायचं नाही. अरे फिअर खेळायचं पण डोकं लावून पण खेळायचं असतं ना, ते तुम्ही त्याला पकडलं असतं तर त्याच्यामध्ये काय चुकीचं झालं असतं, ते पण फिअरच होतं ना. त्यांच्याकडून फक्त 2 कंटेस्टंट खेळू शकत होते, एक तर वैभव एक तर अरबाज. तुमच्याकडे इतके लोक होते, तुम्ही जर एका संग्राम जे आहेत त्यांनी अरबाजला पकडला असतं आणि वैभवला अभिजितने पकडला असतं तर बाकीच्या पोरी धावल्या असतं ना. तो अभिजित सांगतोय पण त्यांना, तरी पण त्यांचं नाही हे आपण असं करायचं नाही, आपण हे करायचं नाही, आपण हे फेअर खेळायचं. बापरे, म्हणजे हे पण आता मला त्यांच्याकडून मला नाही वाटत की आता ते स्ट्रॉंग मध्ये खेळतील किंवा असं प्रत्येक वेळेस ते असंच करणार असं मला तरी वाटतंय. त्याच्यानंतर ना अरबाज जाऊन तो बजर वाजवतो आणि 2 सदस्याला कॅप्टन्सीच्या दावेदारीमधून हे करतो, बाद करतो. आणि फर्स्ट सदस्य असतो अभिजित आणि सेकंड सदस्य असतात संग्राम. त्याच्यानंतर ना ज्यावेळेस ते संग्राम वगैरे त्यांना बाद केलं ना त्याच्या सेकंड राऊंडमध्ये, तर त्यांची एनर्जी इतकी कमी होती ना, 50% पण नव्हती असं म्हणू शकतो. अभिजितला आउट केलं पण अभिजित खेळत होता आणि खूप चांगल्या प्रकारे खेळत होता, त्याला इंजरी झाली होती तरी पण तो ज्या प्रकारे खेळत होता ना खूप चांगल्या प्रकारे, तो ह्याच्यासोबत अरबाजला टक्कर देत होता असं म्हणू शकतो आपण. बट संग्राम तर त्याच्यानंतर निक्की आणि अंकिताची भांडणं चालू झाली की निक्की म्हणते की तिने मला चिमटी काढली, अंकिता बोलते मी नाही काढली तर नाही काढली. तर तिथे दोघीची आर्ग्युमेंट चालू होते, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात, मध्येच दोघीची भांडणं चालू होतात. तर निक्कीचं असं की कोणाला लागलं ना तर मला नाही सांगायचं, मी असंच खेळणार, मी तसं खेळणार, मग तुला चिमटी काढल्याचा का त्रास व्हायला लागलाय. मग तूच म्हणली ना कोणाला लागलं तर मला सांगायचं नाही, मग तुला चिमटी काढली त्याचा त्रास कशाला त्याचा भाऊ बनवायला लागली.
त्याच्यानंतर ज्या प्रकारे अंकिता बोलली ना, जा भांडी घासणारी क्यून आहे ना, जा भांडी घास जा. तर अंकिता पण आता तिला उत्तर खूप फर्म खूप चांगले ह्याच्यामध्ये देते. तर सेकंड राऊंड चालू होतो आणि सेकंड राऊंड मध्ये अरबाज राऊंड चालू झाले डायरेक्ट येतो आणि डिस्ट्रॉय करून टाकतो त्यांच्या सगळ्या गोष्टी. तरी पण ते इतक्या मेहनतीने ते प्रोटेक्ट वगैरे करतात, बट राऊंड चालू व्हायच्या अगोदर त्याचं डिस्ट्रॅक्ट करणं चालू झालेलं असतं. आणि तू त्या सोप्यावरती ना अभिजितच्या पूर्ण तो अंगावरती बसलेला असतो. तुम्ही ज्या प्रकारे ते बघितलं असेल तर तो पूर्ण अभिजितच्या अंगावरती बसलेला होता. म्हणजे त्याचं वजन किती, अभिजितचं वजन किती, त्याचं एज किती, अभिजितचं एज किती, काहीतरी थोडे तरी मॅनर्स पाहिजे बाबा. तू गेम खेळतोय, टास्क खेळतोय, तू त्याला हातातून छीन ना, तू त्याच्या अंगावरती बसतोय, त्याच्या अंगावरती तू सोप्यावरती असं झोपलंय, त्याच्या अंगावरती प्रॉपर तो बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर वैभव ना पॅड दादासोबत इतक्या अग्रेशनपणे हे करत होता ना, म्हणजे काय सांगणार आता त्याच्यामध्ये, काय म्हणजे बोलणार काय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना अरबाज वैभव दोघंच्या दोघं पॅड दादा सोबत, पण पॅड दादाने ज्या प्रकार तिसऱ्या राऊंड चालवला ना, किंवा हा टास्क चालवला पॅड दादाने, बापरे, त्यांच्या एजच्या नुसार इतका कमालीचा टास्क त्यांनी खेळला ना, इतक्या एनर्जीने खेळला ना, एक नंबर टास्क होता. सेकंड टास्कमध्ये बाकीचं कुणीही खेळलं नाही, संग्राम झिरो कॉन्ट्रीब्युशन सेकंड टास्कमध्ये झिरो, आणि बाकीचे टीमचं पण झिरो कॉन्ट्रीब्युशन, फक्त अरबाज आणि वैभव सोडून निकी पण शांत होती. बट अरबाज आणि वैभवला ज्या प्रकारे पॅड दादाने पळवले ना स्विमिंग पूलच्या ह्या राऊंड, ह्या दोघं दोघं त्यांच्या मागे थकले, बट पॅड दादा ज्या प्रकारे चलाकीने गेम खेळत होते ना, एक नंबर. आणि त्या स्विमिंग पूलच्या इथं अशी भीती वाटायला की ते पडतील का काय, कारण ज्या प्रकारे ते मध्ये अडकले ह्या साईडून अरबाज, त्या साईडून वैभव, आणि ते दोघे मिळून त्यांना खेचतात हे करतात. बट त्याचं फळ ना त्यांच्या वोटिंगवरती नक्कीच होणार, आणि त्यामुळे त्यांचं तारीफच होणार ह्या गोष्टीसाठी. ज्या प्रकारे त्यांनी गेम खेळला ना, 100% ह्याला म्हणतात 100% एनर्जी, जे संग्राम दादाने दाखवली ना, ते दोघं मिळून त्यांना डिस्ट्रॉयही करतात, आणि तो संग्राम त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांच्याकडे असं बघत बसलेत. ना त्यांनी कुठलं डिस्ट्रॉय केलं स्वतःचं सेव्ह करण्यासाठी, तर अंकिता आणि आरे एकदम प्रॉपर दोघे असं केलं होते, आणि त्यांनी कुणाला हातच लावू दिला नाही. त्यांच्या दोघीच पण खूप चांगल्या प्रकारे खेळलं, आणि ते संग्राम त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेत आणि असे त्यांच्याकडे बघतात. ते अभिजित बोलते जावा हे करा, त्यांचं हे करा, पण नाही त्यांनी 100% बिलकुल पण दिलेलं नाही. त्यांचे जे फॅन असतील त्यांना वाईट वाटेल, बट ह्या टास्कमध्ये तरी त्यांचं मला कॉन्ट्रीब्युशन बिलकुल पण दिसलेलं नव्हतं. आणि तुम्ही ठीक आहे, पॅड दादाने स्वतःने त्या अरबाज आणि वैभवला डिस्ट्रॉय केलं, त्यांच्याकडे फक्त कापूस होता, त्यांनी काय असं पिशव्या भरून ठेवलेल्या नव्हत्या. बट त्यांचा तो गेम दिसून आला की त्यांना फक्त आपल्या ज्या पिशव्या आहेत ना त्यांच्यापासून त्यांना दूर करायचं आहे, आणि त्यांनी प्रॉपर डोक्याने गेम खेळला आणि त्यांनी त्याला दूर केलं. अंकिता आणि आर्यापाशी अरबाज आणि वैभवला जाऊच दिलं नाही, म्हणजे किती. आणि अभिजित त्यांना सोडवायला मध्ये मध्ये जायचा, बट असं संग्राम बिलकुल पण गेले नाही त्यांना हे करायला, वाचवायला किंवा त्या ह्याला करायला. कारण फर्स्ट राऊंडमध्ये मला तरी वाटलं की अरबाज त्यांच्यावरती भारी पडला, कारण ज्या प्रकारे ते पकडलं होतं केलं होतं, तर अजून ते एफर्ट टाकू शकत होते, कारण इतक्या लो एफर्ट्समध्ये कसं टास्क जिंकणार. आणि पॅडात असे पळत आले, ते असे पडले खाली, ते पडल्यानंतर पण त्यांच्यामध्ये माणुसकी नावाचा प्रकार नाही, पडल्यानंतर पण त्यांच्याकडून खेचतायत बाकीचे, तर अभिजित त्यांना वाचवायला जातात आणि बाकीचे लोक ते तर सोडत ते असे बघतच असतात. बघायची भूमिकात कोणीतरी करायला पाहिजे ना. बट ते अरबाज आणि वैभव दोन्हीकडून ते खेचतायत, त्यांचं एक शूज तिकडे पडलाय, ते असे पडलेत आणि त्यांचे खेचतायत, त्यांचे जॅकेट खेचतायत. म्हणजे किती क्रूरपणे गोष्टी करतात त्या वैभवला. प्लीज जे लोक वैभवला ना बैल म्हणायचे, सांड म्हणायचे, त्यावेळेस वाटायचं की कोणाला असं का बोलायचं आहे. बट त्यांचं वागणूक, त्यांचं बर्ताव ना सेम सांडसारखं होतं. आणि तो अरबाज तर सोडत्याचं तर ते तसलंच करतं पहिल्यापासून, पण वैभवला लोक एकीकडून असं वाटतं की तो माणूस म्हणून चांगला आहे, पण चुकीच्या संगतमध्ये. बट आज दिसलं ते गोष्ट की खरंच माणूस म्हणून चांगला आहे का काय आहे ते, कारण आपण आपल्या असं कोणाच्या अंगावरती नाही जाऊ शकत. आणि लगेच त्याची मला त्याचं ॲग्रेशन बाहेर येतं की ते ज्या प्रकारे बोलतो खेळतो ना, लगेच ॲग्रेशन बाहेर येतं त्याचं. आणि ह्या गोष्टी खूप खराब वाटल्या. आणि ह्या राऊंडमध्ये ना
अगेन तो आर बजावून बजर वाजवतो आणि आर्याने जान्हवीला काढतो, कारण तो एका सेकंदामध्ये तिथे पोहोचतो, बाकीचे कोणी पोहोचू शकत नाही. आणि तिथे त्यांची स्ट्रॅटजी त्यांनी करायला पाहिजे होती की त्या संग्रामने त्यांना पकडायला पाहिजे होतं आणि त्यांनी एक लगेच बाजूला करायला पाहिजे होतं, पण त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाहीत. आय एम सो सॉरी बाहेरून जरा जास्त आवाज येत असेल, बट समजून घ्या. त्याच्यानंतर ना ह्या सगळ्या सेकंड राऊंड संपतो आणि सेकंड राऊंडमध्ये जान्हवी आणि आर्य आऊट होतात. तर तिसरा राऊंड उद्याच्या एपिसोडमध्ये बघायला भेटेल. अभिजित लास्टला सांगतो संग्रामला की तुम्ही त्याला पकडून ठेवा ज्यावेळेस बजर वाजतो, आणि त्याच वेळेस बाकीचे जातील धावायला, पण ते म्हणतात की नाही आपण असं खेळायचं, आपण तसं खेळायचं. ते खूप चुकीचं. तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की संग्रामनी जे केलं ना ते तुमच्या मते बरोबर होतं की चुकीचं होतं, आणि त्या वैभवचं तर सांगूच नका. त्याला ना बाहेर काढायला पाहिजे, कारण असली लोकं घरामध्ये नको आहेत. काही दोस्ती दोस्ती असली दोस्ती काही कामाची नाही की तुम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांची साथ देणार. चुकीच्या गोष्टी सोडा, ॲग्रेशनमध्ये साथ देणार ही चुकीचीच गोष्ट आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करता हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि संग्रामच्या फॅनला वाईट वाटलं असेल तरी पण आय एम सो सॉरी, बट आजचा गेम मला त्यांचा बिलकुल पण आवडलेला नाही. जर उद्या चांगला खेळायचं त्यांना चांगलं म्हणण्यात येईल, बट त्यांनी आज 100% बिलकुलपण दिलेलं नाही, तर त्याच्यासाठी आय एम सो सॉरी. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, कुणाला त्याचा त्रास झाला असेल तर पर्सनल ओपिनियन आहे, त्यामुळे तुमचं वेगळं असू शकतं, त्याच्यामध्ये काही दुमतच नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत काही स्टे ट्यून, खुश राहा, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.